सिरसावळी येथील थोरवेवाडीच्या हद्दीमध्ये सांबर आणि रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे। या वन्य प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। पुसेसावळीपैकी मौजे थोरवेवाडी हद्दीमध्ये सांबर आणि रानडुक्कर या वनप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे। पुसेसावळी येथील शेतकरी अशफाक बागवाण यांच्या मौजे थोरवेवाडी येथील गट नंबर 299 या शेतजमिनीवर असलेल्या आंबा आणि शेवगा पिकांचे वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे दिसून येत आहे। तरीही वन विभाग सुस्त पडले आहे। वन विभागाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, तसेच संबंधित वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। माझं नाव अशफाक अल्ताफ हुसेन बागवाण, राहणार पुसावळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। थोरवेवाडी हद्दीत 299 गट नंबर माझी शेती आहे। कोरेगाव तालुक्याच्या हद्दीलगत माझी शेतजमीन आहे। या शेतजमिनीत मी ऑगस्ट महिन्यात शेवगा पिकाची लागवड केली आहे। लागवड केल्यानंतर आजपर्यंत 5 ते 6 वेळा वन्य पशूंनी नुकसान केलेलं आहे माझं। त्याबाबत वन अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे। वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केलेला आहे, सगळं केलेलं आहे, फक्त आत्ता चालूला हाताला आलेली माझी ही मोठी झाडं, शेवगे पिकाची, आंब्याची झाडं, ही सांबर आणि रानडुकर या वन्य पशूंनी मोडून टाकलेले आहेत। माझ्या शेताला चारी बाजूनं कंपाऊंड केलेलं आहे। मी तार कंपाऊंड असताना सुद्धा त्या तार कंपाऊंडच्या वरून सांबर जातीचं वन्य पशु आत शिरते आणि ह्या झाडांची नुकसान केलेली आहे। त्या माझ्या झालेल्या झाडांची नुकसान भरपाई मला तातडीने मिळावी आणि वन्य पशूंचा जो काही करायचा असेल ते बंदोबस्त वन विभागाने तातडीने करावा।